निप्पाणी येथे GDS कार्यालयाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन. उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती. कर्नाटकातील निधर्मी जनता दल पक्षाच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकामध्ये महत्त्वपूर्ण कामे तात्काळी केलेली असून शेतकरी, युवावर्ग, महिला, विद्यार्थी या सर्वांना सोबत घेऊन विकासात्मक धोरण हाती घेतले असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक फैजुल्ला माडीवाले यांनी केले. ते निप्पाणी येथे 1 नोव्हेंबर कर्नाटक राज्योत्सव दिनादिवशी निधर्म जनता दल कार्यालयाचे उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते. तर अध्यक्षस्थानी निप्पाणी विधानसभा मतदारसंघाचे GDS पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष प्रसन्न कुमार गुजर होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी निप्पाणी शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत जरार खान पठाण यांनी केले. पुढे बोलताना माडीवाले म्हणाले, 2023 कर्नाटक राज्यामध्ये GDS सरकार आल्यास पंचरत्न योजनेच्या माध्यमातून गरीब, कष्टकरी, शोषित शेतकरी, महिला, विद्यार्थी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मल्टिपल हॉस्पिटल यासारख्या महत्त्वपूर्ण कार्य माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी हाती घेणार असल्याचे सांगितले. कम से कम मायनॉरिटी लोन जो है उसमें शादी हॉल तुम्हारे को बोलते शादी विवाह और बहुत से एजुकेशन के लोन बहुत से सैंक्शन के. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमोद पाटील, जरार खान पठाण, प्रसन्न कुमार गुजर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. ಪಂಚರತ್ನ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲ ಭಾಗಗಳಿಗೂ ಅವರ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು. ಪಂಚರತ್ನ ಪ್ರಕಾರ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ನೆರವೇರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಕುರಿತ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಬರಬೇಕು ಅಂದರೆ ಇನ್ನೂ ರೈತ ಬಾಕಿ ಉಳಿದ್ರು ಅವನೂ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ. ಮತ್ತು ಪಂಚರತ್ನದ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ವರ್ಗಗಳಿಗೂ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ. ಯಾವ ನೀರಾವರಿ ಆಗಲಿ, ಹೆಲ್ತ್ ಕೇರ್ ಆಗಲಿ, ಇಂತಹ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಎಲ್ಲ ವರ್ಗಗಳಿಗೂ ಸೌಲಭ್ಯವನ್ನು ಕೊಡುವಂತಹ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಯಾರಿದ್ರು ಅದು ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಭೇದ ಭಾವವಿಲ್ಲ. ಭವಿಷ್ಯದ ಜೋ ವಿಷನ್ ಹೈ, ಜೋ ಉದ್ದೇಶ ಹೈ, ವೋ ಬತಾನ ಚಾಹೂ ತೋ ಯಕೀನ್ ಮಾನಿಯೆ, ಜಬ್ ಮಾನಿಯೆ ದೇವೇಗೌಡ ಸಾಹಬ್ ಭಾರತ ದೇಶ ಕೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಬನೆ, ಏಕಮಾತ್ರ ಐಸೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಬನೆ ಜಿನ್ಹೋನೆ ಕಮ್ ಸಮಯ ಮೇ ಜ್ಯಾದಾ ಸೆ ಜ್ಯಾದಾ ಬಹುಜನೋ ಕಾ, ಕಿಸಾನೋ ಕಾ, ಮಹಿಳಾಓ ಕಾ ಕಲ್ಯಾಣ ಕಿಯಾ ಔರ್ ಉನ್ಕೆ ಲಿಯೆ ಯೋಜನಾ ಲಾನೆ ವಾಲೆ ಏಕಮಾತ್ರ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಥೆ ಔರ್ ವೋ ಹೈ ಮಾನ್ಯ ದೇವೇಗೌಡ ಸಾಹಬ್. ಸಾಥಿಯೋ, ದುಶ್ಮನೋ ನೆ ದೇವೇಗೌಡ ಸಾಹಬ್ ಕೆ ಸಾಥ್ ಮೇ ಷಡ್ಯಂತ್ರ ರಚಾ, ಜಿನ್ಕೋ ಹಮ್ सेक्युलर 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 कहकर अपना समझ कर अपना बहुमूल्य मत उन लोगों को देते आए और उन लोगों ने जब देखा कि माननीय देवेगौड़ा साहब इस देश के किसानों के लिए, इस देश के रोजगारों के लिए, इस देश के महिलाओं के लिए, इस देश के विद्यार्थियों के लिए अच्छी अच्छी योजनाएं ला रहे हैं, कार्यक्रम ला रहे हैं, इनका कल्याण हो रहा है, तो उन्होंने ऐसी सेक्युलर पार्टियों ने सबसे पहले देवेगौड़ा साहब का समर्थन वापस लेने का काम किया और एक ईमानदार प्रधानमंत्री को कुर्सी से उतारने का काम किया है. साथियों, मैं आपको बताना चाहता हूँ, ये सेक्युलर पार्टियां सिर्फ सेक्युलर का नाम इस्तेमाल करती हैं, मगर इनके आचरण में, इनके चरित्र में, इनके व्यवहार में, इनके सौहार्द में सेक्युलर नाम की चीज दूर दूर तक नहीं है. और इसका शिकार अगर इस देश में सबसे ज्यादा कोई हुआ है तो वो इस देश का मूल निवासी बहुजन समाज और मुस्लिम समाज हुआ है. इन सेक्युलर पार्टियों ने मुसलमानों को सेक्युलरिज्म का लॉलीपॉप दिखाया, मगर सबसे ज्यादा दंगे, फसाद, विरोध अगर किसी दौर में हुआ है तो ये सो कॉल्ड सेक्युलर पार्टियों के दौर में हुआ है. जिन सेक्युलर नेताओं को हमने अपना समझकर वोट दिया, आज क्या हो रहा है आपको पता है, सेक्युलर बनकर जीत कर आते हैं और मनुवादी पार्टियों को जाकर समर्थन करते हैं. 2018 में जब माननीय
कुमार स्वामी जी हमारे राज्य के मुख्यमंत्री बने तो इन्हीं सेक्युलर पार्टियों के नेताओं ने मनोवादी पार्टियों को जाकर समर्थन देकर कुमार स्वामी को कुर्सी से उतारने का काम किया। या वेळी या कार्यक्रमास रेवडी सर अल्ताफ पठाण, नागराज जयकर, अमजद अली मुजावर, सुनीता होनकांबळे यांच्यासह जनता दलातील कार्यकर्ते नेते उपस्थित होते।